अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनमध्ये प्रदीर्घ काळापासून कार्यरत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची बदली भुसावळ येथे झाल्याने त्यांचा निरोप समारंभ जामनेर पोलीस स्टेशन येथे करण्यात आला। तसेच त्यांच्या रिक्त पदावर जिल्हा पोलीस मुख्यालयातून बदलून आलेले किरण शिंदे यांनी पदभार स्वीकारला असून किरण शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा येथील SDPO भारत काकडे होते। तसेच जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी उपस्थितांनी PI प्रताप इंगळे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर PI किरण शिंदे यांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय SDPO श्री भरत काकडे साहेब पाचोरा भाग व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्ती माननीय पोलीस निरीक्षक श्री प्रतापराव इंगळे नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सर्व पोलीस पाटील बंधू माझे पोलीस कर्मचारी व इतर मान्यवर आजचा हा कार्यक्रम जामनेर पोलीस स्टेशनवरून पोलीस निरीक्षक श्री इंगळे साहेब यांची प्रदीर्घ कालावधीनंतर जामनेर येथून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला बदली झाली आहे। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सुरुवातीला मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। निरोप समारंभ आणि स्वागत समारंभ असा हा शुद्ध शर्करा योग आहे। अधिकारी येतात जातात, मोजके लोक त्यांचा सत्कार करतात किंवा स्वागत करतात। पोलीस प्रशासन हे असं डिपार्टमेंट आहे, यांचं स्वागत किंवा सत्कार करण्यासाठी मोजक्यामध्ये मोजके लोक येतात। परंतु आज इथे वेगळं चित्र आहे। त्याचं कारण असं, गेल्या 3 वर्षात कदाचित या राहण्याचा मान साहेबांना सलग 3 वर्ष असे 2 टर्म झालेले अलग असतील, परंतु सलग 3 वर्ष कोविडमुळे काढण्याचा कालावधी यांना मिळाला। कोविडच्या काळात सर नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या मदतीने महसूल प्रशासनाने अत्यंत उत्तम कार्य केलं, म्हणून तहसीलदार साहेबांना एक जिल्ह्यात उत्कृष्ट तहसीलदार असा पुरस्कार मिळाला। त्याच्यात त्यांच्या कार्यात आहे, परंतु असे आधारस्तंभ असल्याशिवाय तालुक्याची प्रमुख व्यक्ती चांगलं कार्य घडवू शकेल असं मला वाटत नाही, यांचाही त्याच्यात खारीचा वाटा आहे। तर असं हे काय जे संघटनात्मक कार्य या गेल्या 2-3 वर्षात पाहायला मिळालं, तुमच्या पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित असलेले घात अपघात गुन्हे हा नित्याचा विषय, परंतु कोरोना हा प्रत्येकासाठी नवीन विषय होता। आधीच पोलीस म्हटलं की लोक नागतर मुरळतात, त्यात रस्त्यावर पोलीस काठे घेऊन मारतायत, कोणी दूध आणायला जातं, कारणानिमित्त फिरणाऱ्यांनी मार खाल्ला त्यांना राग आहे, विनाकारण फिरणाऱ्यांना मारलं तर काही वाटलं नाही। परंतु अशा या कालावधीत सर्वांची मनं सांभाळणं, कधी राग व्यक्त करणं, कधी प्रेमाने जवळ घेणं, हा जो काय कालावधी होता हा सर्वांसाठीच, सर्वच डिपार्टमेंटसाठी एक नवीन शिकवण देणारा कालावधी होता। अशा काळात इंग्रज साहेब इथे होते, त्यांनी प्रशासनाच्या वतीने उत्तम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं, त्याचबरोबर लोकांची मनं सांभाळण्याची कामं केली होती। आज निरोप समारंभ आहे त्यांच्यासाठी, इथून फक्त पोलीस स्टेशन बदललं आहे, मन इथे अडकत राहील याची मला निश्चित खात्री आहे। कारण 3 वर्षात इथेही प्रेमळ जनता त्यांना मिळाली, त्यांनीही प्रेम दिलं, काही नातेक होते ते पण जपली। अशा या अधिकाऱ्याला आज आपण निरोप देत आहोत। त्यांची भावनिक गुंतवणूक जामनेरमध्ये आहे, ती कायम राहील आणि माझी विशेष राहील, माझे सासरे आहेत। दुसरा विषय, आज आपल्याकडे शिंदे साहेबांना जामनेरला आणि पोहता देवळे साहेबांना
व उरला पण आपल्याकडे एक चांगला अधिकारी नवीनच पी आय स्वप्नज आहे सोनवणज आहे. तर तालुक्याला प्रथमच एवढे तरुण अधिकारी आलेले आहेत. याच्या आधी रिटायरमेंटला आलेलेच अधिकारी इथे आलेले आहेत. साहेबांचंही आता एक 4-5 वर्ष काहीतरी बाकी असतील, परंतु जे अधिकारी इथून गेले ते 2-3 वर्षात रिटायरमेंटला होते. आज तालुका तहसीलदार साहेबांच्या निमित्ताने असेल, तुमच्या साहेबांच्या निमित्ताने असेल, एका तरुणांच्या हातात आहे आणि तरुणांची खरंच या तालुक्याला देशाला जगाला गरज आहे. आज आपल्या या सर्वांसमोर मी खरंच मनापासून सांगू इच्छितो की पोलीस आणि पत्रकार हे जरी दोन बाजू एका नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी गेल्या कालावधीत पत्रकारांनीही पोलिसांना कोविडच्या काळात खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं याची मी इथे ग्वाही देऊ इच्छितो. मुख्याध्यक्ष मान्य कापले साहेब, जामनेर तालुक्याचे तहसीलदार साहेब व उपस्थित मान्यवर यांचं सर्वांचं पोलीस पाळी संघटनेतर्फे स्वागत करतो. आज खरोखर आम्ही पोलीस पाटील लोकांना सरांनी ज्या पद्धतीने 3 वर्ष बोलबोलता निघून गेले, खरोखर त्यांच्यासाठी शब्द फुटत नाही. एवढा जिव्हाळा आणि एवढा प्रेम दिला सर आम्हाला साहेबांनी 3 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गावामध्ये काही असलं तर जसं पोलीस पाटलांनी त्यांना सहकार्य केलं त्याचप्रमाणे सरांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि आज त्यांना निरोप देण्यासाठी जी मंडळी एवढी आली, खरोखर त्यांचं प्रेम हे तुम्हा आम्हाला सर्वांना दिसत आहे. कारण ज्या पद्धतीने सरांनी प्रेम लावलं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना प्रेम केल्यानं जंगलातील पाखरं सुद्धा जवळ येतात, त्याप्रमाणे सरांनी प्रेम केलं आणि सर्व गोतावळा या ठिकाणी तयार केलेला आहे. आज खरोखर इतर वेळेस आम्ही मीटिंग होते आमची, बऱ्याच वेळा बघतो सरांचा चेहरा नेहमी असरा असतो, परंतु निरीक्षण करा तुम्ही आज सरांचा चेहरा मात्र थोडासा नाराज होतो. कारण की शेवटी जिव्हाळा ज्या ठिकाणी जडला आहे त्या ठिकाणून जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस माणसाला थोडंसं कुठंतरी मनामध्ये थोडंसं दुःख होतं. तसंच दुःख आज आमचं पोलीस पाणी संघटनेसुद्धा थोडंसं वाटतं आहे. कारण कसं असतं सर, तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जिव्हाळा लावला आम्ही सुद्धा त्या पद्धतीने तुमच्याशी सहकार्याने आणि शब्दाला आकेला उभं दिलेलं आहे. खरोखर आपलं यापुढेसुद्धा आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं. आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये सांगायचं झालं तर सरांची कारकिर्दी 3 वर्षामध्ये खूपच वाखाण्याजोगी आहे. कारण मुंगाजी सुभाष भाऊने सांगितलं की तो वकील मॅडमचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये खरोखर साहेबांनी एकदम कुठलाही पुरावा नसताना त्या केसचा जो सोक्षमोक्ष लावला आणि त्याची दखल शासनाने घेऊन तो विषय जो आहे तो मात्र ज्या पद्धतीने साहेबांनी चौकशी केली तो विषय मात्र लॉ कॉलेजला त्यांना योग्य वाटला, म्हणून तो लॉ कॉलेजच्या शिक्षणामध्ये त्यांनी तो समाविष्ट केला. ही खरोखर आमची एक आनंदाची बाब आहे, आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान आहे. पुढील कार्य तुमच्या हाताने असंच चांगलं हो ही आमच्या पोलीस पाळी संघटनेतर्फे शुभेच्छा देतो. आणि आलेले अधिकारी माननीय किरण पाळी साहेब त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की या ठिकाणी तुम्ही आलात. धन्यवाद. सर्वांचे लाडके आणि आम्हाला सर्व पोलीस कर्मचारांचे लाडके आदरणीय इंगळे साहेब, नव्याने जामनेर पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून आलेले पुन्हा तुम्हा सर्वांचे लाडके होणार आहे. आदरणीय किरण शिंदे साहेब ज्यांच्यामुळे जामनेर तालुक्याचं नाव उंचावलं असे आदरणीय तहसीलदार शेवाडे साहेब, सर्व पोलीस अंमलदार, पत्रकार बंधू, जामनेर तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक आणि मित्र, या सर्वांचं मी जामनेर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वागत करतो. खरं तर प्रमुख वक्त्यांनी आदरणीय साहेबांबद्दल आपल्या सर्वांना खूप चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन साहेबांबद्दल सांगितलेलं आहे. साहेबांचा स्वभाव, साहेबांची काम करण्याची पद्धत ही अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. साहेबांमुळे इथे काम करत असलेले सर्व पोलीस कर्मचारी यांना कधीच दबावाखाली काम केल्यासारखं वाटलं नाही. साहेबांनी नेहमी आम्हाला सांगायचे की डोंट बी फिअर प्रताप इंग्लिश इयर, साहेब नेहमी सांगायचे की घाबरू नका तुमच्या पाठीशी मी आहे. साहेब प्रत्येक काम एकदम पारदर्शकपणे करत होते. इथे असलेले सर्व पोलीस कर्मचारी मी सर्वाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की साहेबांच्या 3 वर्षाच्या कालखंडात एकही पोलीस कर्मचाऱ्यांचा डिफॉल्ट किंवा गैरहजेरी घेतल्या झालेली नाही आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. त्याचं कारण दुसरं असं की साहेबांची
काम करून घ्यायची पद्धत आणि साहेब कर्मचाऱ्यांची कोऑर्डिनेशनला असलेली उपस्थिती, त्यामुळे हा प्रकार कधी घडलेला नाही आहे। खरं तर एकाधिकाराच्या बदलीसाठी एवढे लोक जमा होणे ही त्यांनी केलेल्या कामाची पावती असं मला या ठिकाणी वाटतं। पोलीस स्टेशनला निरोप समारंभ आणि सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात आला। माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रोग्राम मी इथे अटेंड करतो आहे। सन्माननीय अध्यक्ष आमचे कापोटे साहेब, तहसीलदार साहेब, नव्याने नियुक्त शिंदे साहेब, माझे पत्रकार बंधू आणि आमचे साहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी, आता जास्त बोलण्यासारखं नाही आहे, पण आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है। तर काही व्यक्ती असे असतात की ती मन जिंकून जातात। माझ्या आयुष्यातलं मला 12-13 वर्ष झाले, जेवढेही गुरुदेव सेवा आश्रमच्या माध्यमातून सेवा कार्य झालेली आहे त्यामध्ये सरांनी आवर्जून मला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला प्रत्येक गावामध्ये जाऊन मी लोकांना व्यसनमुक्तीपासून दूर राहण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। तर सर, आज जाताना खरं मनाला एक वेदना आहे, कारण की असे व्यक्ती फार कमी मिळतात, पण मला आज बोलताना आनंद पण आहे की आमचे शिंदे साहेब आलेले आहे, ते पण आमच्या जामनेर तालुक्याला आम्हाला समजून पुढचे कार्य चांगलं करतील। आमचे तहसीलदार साहेबांबद्दल आता सांगितलं की त्यांना खूप चांगलं पुरस्कार मिळालं। माझ्या गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टतर्फे माझा सत्कार बाकी आहे, आम्ही आश्रमात करणार आहे म्हणून थांबू नये। तर तहसीलदार साहेब असतील, आमचे DYSP साहेब असतील, आमचे आता नवयुक्त किरण शिंदे साहेब असतील, अशी सगळ्यांनी जर मिळून आपण एक, आता आमचे ते पोलीस साहेब म्हणत होते काय त्यांचं नाव, की सरांचं जर आम्हाला पाठबळ असेल तर नक्कीच आम्ही जामनेर तालुक्यामध्ये खूप चांगलं काम करू। तर जी पूर्ण टीम असते, टीमने जर पूर्ण लक्षात घेऊन कार्यक्रम केला जामनेरमध्ये असेल की अदर कोणत्याही तहसील असेल, तर सगळे मिळून जर जेव्हा कार्य असतो तर तो कार्य सफल होतो। आणि जेव्हा जाताना असे अधिकारी जातात तेव्हा मनाला कुठून कुठं खंत असते की आमच्यातून एक चांगली व्यक्तिमत्व जात आहे। तर साहेबांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे शिंदे साहेबांना ज्योतिप्रिय ठाकरे साहेब त्यांचा आपण जो समारंभ देतो असे आमचे मित्र इंगळे साहेब या ठिकाणी नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे साहेब, सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना, माझे पत्रकार बांधव आणि सर्व दोस्त मित्रांनो, साहेबांनी आणि मी जवळपास 2 वर्ष सोबत काम केलं। माझ्या आधी साहेबांची पोस्टिंग झालेली होती आणि दुर्दैवाने माझी पोस्टिंग इलेक्शन लागणार आणि 8 दिवस आधीच झाली, त्याच्यामुळे इलेक्शन आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल आणि जामनेर त्यातल्या थोडा सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता, इलेक्शनची जबाबदारी खूप मोठी होती। ज्यावेळेस मी रुजू झालो त्यावेळेस माझं कोणीही ओळखीचं नव्हतं जामनेरमध्ये आणि पूर्ण इलेक्शन मला कंडक्ट करायचं होतं, खूप मोठी जबाबदारी होती। माझ्या ऑफिसचा बऱ्यापैकी कर्मचारी वर्ग हा जामनेरचाच होता, त्याच्यामुळे इलेक्शनमध्ये खूप काही गोपनीय कामकाज असतं आणि त्याच्यात काही गोष्टी लीक होण्याची देखील शक्यता होती, आणि तर माहिती कोणाकडून घ्यायची, जसं पत्रकार बांधवांकडं बऱ्यापैकी माहिती असते तसे आम्हाला देखील बऱ्याच राजकीय व्यक्तींची किंवा कुठे कुठे नुसन्स होऊ शकतो, लँड ऑर्डर होऊ शकतो, याची देखील आम्हाला माहिती ठेवावं लागतं, त्या दृष्टीने आपल्याला इलेक्शन कंडक्ट करावं लागतं। तर मला पहिल्या वेळेस इंगळे साहेब जेव्हा आले भेटायला तर आमची 1/2 तासात पूर्ण जामनेरची हिस्ट्री जी आहे त्यांनी मला सांगितली, मग मला थोडासा लोड कमी झाला, काही झालं तर PI साहेब बघून घेतील, व आपण त्यांना फक्त फोन करून द्यायचा। इलेक्शनमध्ये फारसा असा काही विषय झाला नाही, 1-2 विषय सोडले तर मला तर आधी असं वाटलं होतं की पूर्ण तालुक्यासाठी एकच PI, जेव्हा मी पोहूर मला ज्युरिडिक्शन कळायचं नाही, पोहूर PIचं ज्युरिडिक्शन वेगळं आणि जामनेरचं वेगळं, ते बऱ्याच वेळ मी साहेबांनाच फोन करत ते असं झालेलं आहे की पोलीस पोस्टवर, परंतु या ठिकाणी मी साहेबांपुढं सांगतो, साहेबांनी मला कधी सांगितलं की साहेब ते पोहूर PIचं काम आहे, साहेबांनी पोहूर PIला फोन केला असेल, सांगितलं असेल, असा मेसेज आहे। आणि हे झालं नंतर एक लिया तांडायला एक मोठी घटना घडली होती, त्यावेळेस पोहूरचे माझ्या किरण होता, किरण बर्गे होते, किरणला पाठवलं परंतु ते काही अनकंट्रोल होत होती सिच्युएशन, तेव्हा साहेबांना सांगितलं, साहेब म्हणे साहेब आम्ही जातो, आम्ही रेडी आहोत, तुम्ही फक्त आदेश करा, पण सुदैवाने तो प्रसंग तात्काळ तिथं हे झाला, त्यानिमित्ताने तो विषय टळाला तिथं।
त्यानंतर सर्वात मोठा विषय झाला तो म्हणजे कोरोना. 2 वर्षातले 1.5 वर्ष आमचे कोरोनामध्येच गेले आणि खूप काही गोष्टी घडल्या कोरोनामध्ये. खूप काही शिकायला पण भेटलं. आणि मानसिकता काय विषय आहे, एक अधिकाऱ्यापेक्षा एक मानसिकता विषय खूप महत्त्वाचा होता. लोकांमध्ये देखील कायदा असेल किंवा नियम असतील याच्या पलीकडे एक मानसिकता विषय आपण त्या ठिकाणी शिकलो. लाभलेले प्रमुख अतिथी तहसीलदार श्री शिवाळे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे निरोप समारंभाचे सर्वांचे लाडके, त्यांनी 3 वर्ष अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जामनेर पोलीस स्टेशनचा कारभार हाकला असे आमचे वरिष्ठ मित्र पोलीस निरीक्षक श्री इंगळे साहेब, पत्रकार बंधू, पोलीस बांधव ज्यांच्या सेवेसाठी शासनाने ही सगळी सिस्टीम उभारली आहे, ते सर्व नागरिक सर्वांचीच नावं पदं माहीत नाही आहेत, असं सर्वांना उद्देशून सर्वजण आलात. इंगळे साहेबांनी काय जादू केली मला 2 दिवसात तर काही समजली नाही, परंतु मी नक्की उसावळलाच गेले आहे साहेब. त्यामुळे त्यांच्याकडून नक्की ती मी पूर्वी उसावळला काम केलं आहे, त्याच्यामुळं जाणं येणं राहील. ज्या काही टिप्स द्यायच्या राहिल्या असतील तुमच्यापैकी बरंच फिल्टर होऊन तर असलं साहेबांकडे गेलं असेल. तर आपण खूप चांगलं काम केलं आहे अगदी, म्हणजे काल मी कॉल ऑनला SP सरांकडे गेलो होतो तर सर पण आठवण काढत होतो. ॲडिशनल सरांना भेटलो, ॲडिशनल सर ॲडिशनल तेही आपली एकदम चांगल्या कामाची स्तुती करत होते. मित्रांनो, जामनेर पोलीस स्टेशनचा PI माझा स्टाफ आणि पोलीस खाते सर्वांच्या वतीने मी इंगळे साहेबांना पुढील जी वाटचाल आहे त्यासाठी मनापासून पोलीस दलापासून सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी अगदी भरभरून कौतुक केलं साहेबांचं. साहेबांनी सर्व गोष्टी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वगैरे सर्वांना आपलंसं करून 3 वर्ष यशस्वी कारकिर्द या ठिकाणी काढली. मी यापूर्वी जिल्ह्यात काम केलं आहे, त्यावेळी जवळपास 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. कुठलीही गाडी एका चाकाने चालत नाही, कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात, समज गैरसमज होत असतात. त्यामुळे इंगळे साहेबांचं चांगलं काम मी करेन की नाही मला सांगता येत नाही आणि नक्कीच सांगू शकणार नाही, कारण एवढं सगळ्यांचं जे ऐकलं त्याच्यात. पण जर थोडंसं सर्वसामान्य नागरिकांपासून इतर सर्वांनी थोडंसं कायदा पालनाला महत्त्व दिलं, पोलिसांना सहकार्य केलं, पोलीस दलात किती पोलीस कमी आहेत हे तुम्हाला जास्त माहीत असेल, मी तरी नवीन आलो, तर आपण एकमेकांना साथ सोबत देऊन एकमेकांच्या विचाराशी आदानप्रदान करून ज्या गोष्टी खरं काय आहे खोटं काय आहे हे तपास चौकशी वगैरे किंवा चर्चेतून निष्पन्न करून नक्कीच मी माझा जो कालावधी आहे तो चांगला करून दाखवील, असं मी SDPO काकडे सर आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सांगतो. आपण सर्वांनी जे स्वागत केलं ते नक्कीच शेवटपर्यंत स्वागतार्ह राहील. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. जय निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून लाभलेले पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काकडे साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री शेवाळे साहेब विपी पाटील सर, ज्यांच्या कधी टेन्शन आल्यानंतर आपण MIDC आश्रमात जाऊन निवांत बसावं असं जे ठिकाण आहे, बापूजी हे आले या ठिकाणी, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी आले, सगळे पत्रकार बंधू, वकील मंडळी, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आमचे सर्व पोलीस अंमलदार व सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि माझ्यावर जे आपण प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो.
बोलता बोलता 3 वर्ष कसे निघून गेले ते समजून येत नाही। काम करत असताना ज्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त सहकारी, जास्तीत जास्त मित्र, जास्त जनसंपर्क जर निर्माण झाला तर कोणतंही काम कठीण जात नाही। मला माझ्या वरिष्ठांनी नेहमी साथ दिली, सोबतचे अधिकारी कर्मचारी यांनी मनापासून ड्यूटी सोडून अतिरिक्त वेळ माझ्यासाठी दिला। तहसीलदार साहेबांना ज्या ज्या वेळेस मी काही अडचणी मांडल्या त्यांनी स्वतः त्या सोडवल्या किंवा खांद्याला खांदा लावून तेही सोबत आले, कारण तालुक्याच्या ठिकाणी 2 पदं आहेत, तहसीलदार आणि पी आय, हे मनमोकळेपणाने एकमेकाशी सुखदुःख व्यक्त करू शकतात आणि आम्ही तसे व्यक्त केले आहे। आम्हाला काही टेन्शन आलं तर मी त्यांच्याजवळ सांगायचं, त्यांनी माझ्याजवळ सांगायचं आणि ते आनंदात दिवस पास करून घ्यायचा। तर असं हे सर्वांचं सहकार्य कॉर्डिनेशन असल्यानंतरच त्या ठिकाणची सिस्टीम वेगात धावते, नाहीतर या ठिकाणची सिस्टीम जर एकमेकाशी कनेक्ट नसेल, एकमेकाशी चांगले संबंध नसेल तर ते व्यवस्थित काम सुरळीत चालत नाही। परिसर मोठा आहे, 82-85 खेडे आहे, इथे जळगावपासून अर्ध सुरू होते ती इकडे धामणगाव बडे बुलढाणा जिल्ह्यापर्यंत अर्ध चालू राहते। गाडी एकच आहे, दूरक्षेत्र 2 आहे, कर्मचारी 20-25 आहे आणि अशा या एवढ्या कमी तोकड्या मनुष्यबळावर ह्या सर्व तालुक्याचा कारभार आखताना अडचणी निर्माण होतात, परंतु अडचणी निर्माण होतात म्हणून त्याच्यावर पर्याय एकच आहे की पोलीस मित्र, जास्तीत जास्त पोलीस तयार करायचे आपलेच मित्र। तर राजनीला जर भांडणं झाले तर इथून गाडी पाठवीपर्यंत ते तू मर्डर होऊन जाईल 1-2 जणांचा। मग त्या ठिकाणचे आपले मित्र असतात, आपले मित्र तयार असतात आपले, तिथून फोन लावला की पोलिसाचं काम करून दे, त्या ठिकाणी जे काय 2 बाजारनं धरणं काय करतं उचलून जास्त आणलं धान्य ते काम करतात। अशी सिस्टीम या तालुक्यामध्ये राबवली तरच आपण कमी मनुष्यबळामध्ये निश्चित यशस्वी काम करतो। पोलीस पाटलाचं खूप उत्तम या ठिकाणचं सहकार्य या पोलीस विभागाला आहेत। पोलीस पाटील एक त्यांना फोन लावल्यानंतर त्या गावातली कोणती घटना झाली तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं त्या ठिकाणी ते मिटवण्याचा प्रयत्न करतात। सरपंच आहेत, गावातले काहीतरी मित्रमंडळी आहेत, शहरातली सुद्धा, बजरंगपुऱ्यात भांडणं झाले, जामनेरपुऱ्यात भांडणं झाले, तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणची कोणकोण मित्रमंडळी आपले आहेत, त्यांना फोन केला की जामनेरपुऱ्यात असं झालं, फोन तिथं त्याला सांगत त्याला फोन केला की तो जाऊन तिथं 2-4 काठ पाठ मारत तिकडं संपून टाकेल। जामनेरपुऱ्यात भांडणं झाले, शास्त्रीनगरमध्ये भांडणं झाले, गणेशवाडीमध्ये भांडणं झाले, मोहल्ल्यात भांडणं झाले, तर जी घटना त्यांना माहिती पडणार, घटना घडल्याबरोबर त्याचा मेसेज माझ्यापर्यंत येतो आणि त्याचा परिणाम असं झालो की जी घटना लोकांना माहिती व्हायच्या पहिले ती माझ्यापर्यंत आली तर माझे कर्मचारी त्या ठिकाणी जाईल, मी जाईल त्या ठिकाणी आणि त्याहून पुढची घटना जी मोठा आजोबा अनर्थ घटना तो घडत नाही। आणि यामध्ये सर्वात जास्त नेटवर्क, लोकांचं बोलणं, लोक सगळ्यांसोबत त्यांचे कामं करणं आनंद वाटतं। तालुक्यातलं फार मोठं काही तरी मोठे इश्यू नाही, खेड्यापाट्यातले हे लोक येतात बसतात, त्या दोघांना बोलवा लागते, त्या दोघांचं समजूत घालायची, नंतर सकाळी आल्यानंतर संध्याकाळी एकाच गाडीनं वापस जातात, दोघांना येताना एकमेकाच्या अंगावर धावून येतात, पण जाताना एकाच ॲटोमध्ये निघून जातात। तर ते एक जोडवण्याचं काम केलं मी, तोडण्याचं काम नाही केलं। कायद्याच्या चौकट अधिकारी काही करू शकतो, पोलीस अधिकारी त्या ठिकाणी बसल्यानंतर तो जर त्याने जर ठरवलं एक जोडाचं तो जोडू शकतो, तोडायचं म्हटलं तोडू शकतो। म्हणून मी जास्तीत जास्त माझा भर जोर आला तो जोडण्यावर आला, तोडण्यावर भर कमी दिला आहे आणि जर समजा तोडण्याचं काम आलं तर मग ते कायद्याच्या चौकटीत बसून ते कोर्टात पाठवलं, परंतु सुई धाग्याचं काम केलं, कैचीचं काम केलं नाही। असंच काम गावातल्या सगळ्या मंडळी मला भेटलं आहे। दुसरं एक महत्त्वाचं, जी आपली गोरक्षक मंडळी बसली आहे, गोपाल आहे, दीपक आहे, नेहमी यांच्यासोबत माझा वाद व्हायचा। सकाळी 4-5 वाजता यांनी गणती गुराची गाडी पकडायची, म्हशीची गाडी पकडायची, गायीची गाडी पकडायची 4-5 वाजता आणि फोन करायचा, 4-5 वाजता गायीची गाडी पकडली, असं पकडलं साहेब तसं पकडलं, सगळं 4-5 वाजता सगळं आपला स्टॉप सगळा रात्रभर ड्युटी करून सगळे झोपले असतो, कोणी राहत नाही आणि मग लोक जमा होतात, त्यावर लॉ अँड ऑर्डरप्रमाणे मला फार टेन्शन यायचं, चिंता यायची, मला चीड यायची यांची। मग मी आल्यानंतर यांच्यासमोर त्या ड्रायव्हरला बदळ, ते किन्नरला बदळ, हेच आवराजे, नंतर मग बोलून नंतर हे करायचं। पण ही घटना तात्पुरता मला त्रास व्हायचा, तात्पुरता मला त्यामुळे यांच्याविषयी चीड यायची, यांना यांना हे वाटतं हे असं काय लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित करतात। पण नंतर मी थोडं शांत झालं तर विचार करतो करत होतो आणि आताही मला ते आनंद वाटतो, गर्व वाटतो की यांच्यामुळे कमीत कमी 7-800 जनावरांचे आम्ही प्राण वाचवले,
ते पाहिल्यानंतर मला त्यावेळेस त्यांच्याविषयी हे चीड यायची, पण आता वाटतं की आपण आता नंतरही वाटत होतं की मला आपण खूप लोक जनावरांचे जीव वाचवतो, तर अशी मंडळी यांनी कधी कायदा सुव्यवस्था त्या दोघांनी बदलले तर ते काही करू शकत होती काही करू शकत होती? एकदा तरी एका म्हशीच्या गाडीने खडकीच्या एका भिल समाजाच्या मुलाला अपघात झाला, मरण पावला. अक्षरशः गाडी जाळण्यासाठी सर्व भिल मंडळी आली, त्यांनी पेट्रोल वगैरे टाकले. पण हाच तो गोपाल आहे आपल्या आमच्या पोलीस संचालकांनी त्यांनी अंगावर ते पेट्रोल घेतलं, अंगाला दाबून घेतलं, पण ती गाडी पेटू दिली नाही. असे भरपूर असे प्रसंग झाले की जे प्रसंग जाग्यात त्या ठिकाणी ते सोडवले गेले ते प्रसंगाचा मोठा इश्यू झाला नाही. नाहीतर छोट्या छोट्या कारणावरून काही काही लोक त्याचा हेच पगत असतात, काही कधी ते संधी साधू करत असतात की यामधून काहीतरी आउटपुट काय भेटतं. परंतु सर्वांनी सहकार्य केलं, सर्व तालुक्यातील पत्रकार मंडळी आहेत त्यांनीही खूप मोठं केलं, मला पेपरला बातमी चांगली पॉझिटिव्ह बातम्या दिल्या, पण त्यांनी चुकीच्या बातम्या जे जे आहे ते पण कधी कमी छापलं नाही, तेवढंच छापलं, चांगलंही छापलं आणि जे आहे ते पण छापलं पॉझिटिव्ह जास्त छापलं. तर आणि त्या निमित्तानं आपलं जामनेर पोलीस स्टेशन स्टेट लेवलवर गेलं, टीव्हीवर मी किती वेळा झळकलं, इथं म्हशीचा वाज आपला तंटा होता, म्हशीचा तंटा सगळ्या महाराष्ट्रात तो गाजला. असे भरपूर जामनेरचं नाव आपल्या टी व्ही चॅनलमुळे किरणचं दिन चॅनल नेहमी चालायचं आधाराव आहे. हिमीनाताईनं नवीन चांगला एक सुरू केला उपक्रम कट्टा, अशा प्रकारे सगळ्या मंडळीनं सगळं चांगलं काम केलेलं आहे, सगळ्यांनी साथ दिलं आहे. तेव्हाच मी सक्षम झालो, सगळं आपला तालुका शांत राहिला. निश्चित यापुढे सुद्धा शिंदेसाहेब आलेले आहेत, मी त्यांना चांगलं होतो, आम्ही नगर जिल्ह्यात एकत्र काम केलेलं आहे. हार्डवर्किंग करणारा यंग माणूस आहे आणि तेही तुमच्या माझ्यासारखंच काम करतील, काही अडचण येणार नाही. आणि या ठिकाणी काय बसून फक्त लोकांच्या समस्या सोडवणं आहे, काय मोठे काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज किंवा फार मोठं काही राजकीय आपसातही काही मतभेद असू शकतात, पण ते बी जुळवायचा प्रयत्न केला जुळतात, फार कोणी टोकाची भूमिका घेत नाही. तरी आपण या ठिकाणी आलात आणि मला निरोप समारंभाच्या ठिकाणी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे पोलीस कर्मचारी आहेत, आमचे अधिकारी आहेत, आमचे एक अधिकारी आता पौरचे अमोल देवडे साहेब हे LCB ला बदलून चालले, म्हणजे चांगल्या अधिकारी आहे म्हणून त्यांची LCB ला सुद्धा निवड झाली आपल्या तालुक्यातून, तर त्यांचं बी आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. SDPO साहेब तर आमच्यासाठी नेहमी आमचे एक वरिष्ठ मार्गदर्शक, म्हणजे मी ते म्हणत असतो की पितामह, आमच्या उपविभागाचे पितामह आहे. ज्या ज्या वेळेस काही कोणावर अन्याय झालं, कोणाला गरज आली, साहेबांनी कधी म्हटलं मी येऊ का, काय होतं मी बघून घेतो. म्हणजे असे वरिष्ठ जे पितामह असतो, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांचं काय होतं ठीक आहे असं करून टाका. म्हणजे आपण जर वरिष्ठांना आम्ही जर आमच्या पोलिसांनी वरिष्ठांना सांगितलं तर वरिष्ठांनी म्हणजे ठीक आहे काही हात नाही करून घ्या कोणाला करू आपण, असे शब्द कानावर वाटल्यानंतर आम्हाला अशी ताकद निर्माण होती. नाहीतर आम्ही ज्या पद्धतीने वरिष्ठांना एखाद्या वरिष्ठांना सांगितलं अरे ते कशाला करू असं भानगड लागत अमुक लागत ते त्रास बसा तुम्ही आणि काय दुसरं असं अशी जर त्या ठिकाणी अशी रिव्हॅक्ट आले प्रतिक्रिया तर मग माणूस डाऊन होतो. पण साहेबांच्या बाबतीत कधी झालं नाही, मी येऊ का, त्यांनी तेच म्हणजे मी येऊ का स्टॉप पाठवू, म्हणलं सर तुमचं फक्त तुम्ही जर मार्गदर्शन जरी केलं तुम्ही तरी आम्ही सक्सेसफुल आहे. परंतु साहेबांनी जेव्हापासून आले तर मला नाही वाटत की माझ्या आयुष्यामध्ये अधिकाऱ्यासोबत भरपूर दिवस राहिले, पण साहेबासोबत एवढं क्लोज आले की आमचं नातं एक अधिकारी पोलिसांना बसल्यानंतर ऑफिसमध्ये बसल्यानंतर आम्ही माझे वरिष्ठ आहेत, पण एकदा आम्ही कुठे एकत्र जेवण करायला बसलो तर मग एक आमचे फॅमिलीतले वरिष्ठ मेंबर म्हणून साहेबासोबत साहेब आमच्यासोबत आम्ही त्या प्रमाणे आम्हाला वागून घेतो. तर निश्चित साहेबाची सुद्धा नेहमी स्मरणात राहील, साहेब बंदी झाली किंवा परत आम्ही भेटू का ना भेटू पण स्मरणात हा जो कालावधी हा कधी जाणार नाही. आणि हा योगायोगानं आपण एका ठिकाणी आलो आणि तर या जगामध्ये हजारो लोक आहेत आपल्यासारखेचे डोळे कान पान डोळे सगळे, पण कोण कोणाला ओळखतं, बस स्टँडवर जा किती लोक येऊ राहिले जाऊ राहिले काय संबंध आहे कोणाचा, दिसतात फक्त माणसारखी. पण मी कुठेतरी दिसलो गेलोही कुठेतरी कोणीतरी आपल्या दामनेर तालुक्याला गेलं नाही, आपल्याला भुसावळा काही भानगड जाते इंगळे साहेब इथं आहे आवर्जून तू येणार माझ्याकडे, किंवा मला जर सांगलं की मी जामनेरचा आहे रोटावतचा आहे का कुठला जामनेर तालुक्याचा सांगलं तर मला त्याविषयी आपुलकी नाही माणूस. अजूनही ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली असेल त्या ठिकाणचा कोणी आला तिकडचा कर्जचा आला नागपूरचा आला कर्जचा आला कुठला आला शिर्डीचा आला मला त्याविषयी आपुलकी वाटते.
तशीच आपुलकी मला तुमच्यासाठी कायमस्वरूपी लागेल, काही जास्त दूर नाही, तिथून जिल्हाही माझा बाजूनच आहे, एकदा गेलो तर रिटायर झालो तरी या ठिकाणी यावंच लागेल, साक्षी वगैरे. तर फार फार धन्यवाद सर्वांनी मला सांभाळून घेतलं. नक्कीच शिंदे साहेबालासुद्धा तसं सहकार्य करा. आणि पोलीस ही नेहमी सेवाच करत असते, पोलिसांना कधीच वाटत नाही की भांडणं व्हाव, तुमचे काही तुमच्या घरी चोरी व्हाव असं कधीच वाटत नाही. उलट आम्ही विनंती करतो देवाला की बाबा देव आमच्या पोलिसांच्या हातीमध्ये शांती राहो, चोऱ्या होऊ नये, लोकांच्या मारामाऱ्या होऊ नये, भानगडी होऊ नये, पोलीस शांत राहो असा आम्ही विचार करतो. बाकी क्षेत्रातले लोक करतात ते माहिती नाही, आम्ही निश्चित करतो. आम्हाला काम नको, तुम्ही शांत राहा, तुम्ही आनंदात राहा. तुम्ही आनंदात राहिले की आम्ही आनंदात राहतो. आणि तुम्ही आनंदात राहिले तर आम्ही आनंदात नाही, आम्ही आनंदात नाही तर तुम्हाला आनंदात ठेवणार नाही. हे हा एक प्रकारचा असतो, येतो जो माणूस प्रत्येक पोलिसांना येतो, तो म्हणतो माझीच बाजू सत्य आहे, दुसऱ्याच्या बाजू त्याचं खोटं आहे, तो येतो ते माझीच बाजू सत्य आहे. आता हे तर आपण तर काहीतरी ते तिसरा डोळा नाही किंवा कोणाच्या बाजू सत्य म्हणून ऐकायच्या मनात येत नाही. मग त्या लोकांना काही की दोघांनाही दोनदर काही प्रसाद देऊन सरळ करावं लागतात, काही काही लोक ते तशाशिवाय सरळ होत नाही. तर ते सगळे वापरावं लागतात, त्याप्रमाणे पोलीस त्यांचं कामकाज चालावं लागतं. निश्चितच ज्याप्रमाणे आपल्याला पुढे शिंदे साहेब त्याप्रमाणेच चालेल, यामध्ये काही शंका नाही. परत एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. माझा नंबर सर्व तालुक्यामध्ये सर्वांसाठी आहे, कारण पोलीस स्टेशनचा BSNLचा नंबर बंद आहे, त्यामुळे माझा नंबर सार्वजनिक होता, कधी ज्याला लागलो तो फोन करत होता. त्यामुळे कधी गरज पडली तर निश्चित मला फोन करा, मला भेटा, निश्चित तुम्हाला मदत होईल. आणि मला जे प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तहसीलदार साहेब, पीपी पाटील सर, शांतता कमिटीचे सदस्य, आजचे निरोपाचे सत्कार मंत्री, पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, अमोल देवडे, भोर पोलीस स्टेशन, आणि ज्यांचं आपण स्वागत आत्ता केलेलं आहे ते पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, दामनेर येथील सर्व सन्माननीय नागरिक, वकील संघाचे सभासद, सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सदस्य, पोलीस यांचे सर्व कर्मचारी, पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये किंवा कोणत्याही सरकारी नोकऱ्याच्या जीवनामध्ये बदली हा अनिवार्य घटक आहे. परंतु जेव्हा बदली होऊन एखादा अधिकारी कर्मचारी जातो, त्याच्याबद्दल त्याने जे काम केलेलं असते त्याची पावती लोक देत असतात. काही अधिकारी कधी बदलून जातात आणि कधी बदलून येतात हे सुद्धा कोणाला माहिती होत नाही. परंतु इंगळे साहेबांनी जामनेर शहरात आणि जामनेर तालुक्यामध्ये 3 वर्ष अशा प्रकारे जनसामान्य लोकांचं काम केलेलं आहे की ही न बोलवता गर्दी आलेली आहे. कोणीही पोलिसांनी आमंत्रण दिलं नाही, फक्त माहिती झालं, त्या माहिती आधारे आधारापोटी सन्मानासाठी ही शुभेच्छा देण्यासाठी ही सर्व मंडळी तुम्ही आलात. खूप आनंद वाटला की एका पोलीस अधिकाऱ्यावर जनता इतकं प्रेम करू शकते. हे भाग्य प्रत्येकाच्या प्रत्येक सरकारी नोकऱ्याच्या भाग वाट्याला येत नाही. परंतु इंगळे साहेबांनी ही गोष्ट करून दाखवली. मला त्यांच्याबद्दल एक ऑब्झर्वेशन असं आहे, त्यांची ऐकण्याची कपॅसिटी खूप आहे, खूप ऐकतो. म्हणजे पॅनिक न होता, इरिटेट न होता ऐकून घेणे ही खूप मोठी. आजकाल मी आपल्या घरातल्या मुलाला बोला ते लगेच असत ऐक होत आहे, ऐकत म्हणजे ऐकून घेण्याची कपॅसिटी. इथं येणारे जे मंडळी आहे ही पीडित मंडळी असते दोन्ही बाजू. तहसीलदार साहेबांकडं काय आहे, तहसीलदार साहेब काहीतरी देऊ शकतात, योजना देऊ शकतात, काहीतरी देऊ शकतात. इथं तसं नाही, इथे दोन्ही पार्टीला काही मिळत नाही, हा त्रयस्थ पार्टी असते पोलीस. इथे जे येतात
ते दोन्ही त्रस्त असतात. त्याच्यामुळं त्यांचं ऐकून घेणे ही खूप मोठी कला, ज्याला जमले त्याला हे इंगळे साहेबासारखं काम करतं. आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी, मी माझ्या प्रत्येक अधिकाऱ्याला सांगतो की ऐकून घ्या, आपल्याला हे नोकरी कशासाठी दिलेली आहे. मला नोकरी पाहिजे म्हणून दिलेली नाही, ही सामान्य जनतेला सेवा देण्यासाठी तुम्हाला नोकरी दिलेली आहे. म्हणून तुम्ही ऐकवा, जर तुम्ही ऐकलं नाही ना तर दुसरीकडे जातात. नाही चालू चालू, इकडे जातील तिकडे जातील, राईट लेफ्ट सरळ कुठेतरी जातील. परंतु जाणे हा काय वाईट गोष्ट नाही. जेव्हा एखाद्या माणसाला जाणीव होते की मला न्याय मिळत नाही तर तो इकडं तिकडं. आणि हा समाज घटक आहे, जसं राजकारण आहे समाजकारण आहे, हे महाराजांचं कार्य आहे, पोलीस आहेत, हे सगळे एकाच समाजातले आहेत. असे काही वेगळे दुसरी कुठून आलेले नाही ते. त्यामुळं हे सगळे एकत्रच घेऊन चालावं लागणार आहे इथून पुढे. त्यामुळं असं सेग्रिगेशन किंवा राजकारण वाईट आहे, समाजकारण वाईट आहे, पोलीस वाईट आहे, महसूल वाईट आहे असं म्हणून चालणार नाही. हे सगळं एकत्र घेऊन चालावं लागणार आहे, सगळ्याचं ऐकावं लागणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. आणि जे सामान्य जनतेचे सामान्य माणसापर्यंत जे काही त्याला सुटेबल आहे, ज्याला त्याला सुखावं आहे असं काम करावं लागणार आहे. इंगळे साहेबांनी खूप इथे 3 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. मी आता 7 महिन्यापासून त्यांच्याबरोबर काम करतो. ते इरिटेट होत नाहीत कधी. आता मागे मे महिन्यात एक लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला होता. अर्थात तो थोडासा 2 कुटुंबातला वाद असू शकतो, परंतु त्याला सामाजिक स्वरूप यायला लागलं होतं. परंतु त्यांची रिस्पॉन्स, एखाद्या घटनेला रिस्पॉन्स देणे इतकं तात्काळ होतं की त्या सगळ्या घटना मोठ्या घटना टळून जात होत्या. आणि प्रत्येक समाज घटकात त्यांचे संपर्क होते आणि त्याच्यामुळं ते जिथल्या तिथं ते एकटे जरी उभं राहिले तरी असे बाजूला सारत होते. म्हणजे 2 एकत्र येऊ दिले नाही त्यांनी. ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे, प्रत्येकाला जमत नाही. कन्व्हिक्शनमध्येही त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की तुमच्या जामनेरचं नाव निदान अजून 20 वर्ष लॉ युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया लेवलला ते जामनेर जामनेर चालणार आहे. म्हणजे एखादा सायंटिस्ट जसा चालणार आहे तसं त्यांचं चालणार आहे. तुमच्या जामनेरचं नाव तसं पुढं चालणार आहे. अशा प्रकारे खूप चांगलं त्यांनी मेहनत केलेली आहे, सगळ्यांशी मन जुळलेले आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. सुसंस्कृत ऑफिसर आहे, त्यांचं पुढील वाटचालीस भुसावळलासुद्धा अशीच बहरत जावो अशा शुभेच्छा देतो. नवीन किरण शिंदे साहेब आलेले आहेत, आम्ही CID क्राईम लाईन बरोबर होतो. एकदम भूतपूर्व अधिकारी आहे, अभ्यासू आहे, त्याच्यामुळं ते सुद्धा जामनेर कराची मने जिंकणार याच्यात मला काही तिळमात्र शंका नाही. या बातमीपत्रात इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.